पहिल्यांदा माझं असं मत आहे, आम्ही काँग्रेस आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढत असताना देखील तुम्हाला आठवतोय 15 वर्ष इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढली. कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकाच्या वेळेच्या लढली. तीच गोष्ट पुण्याला झाली, तीच गोष्ट नाशिकला झाली, तीच गोष्ट सोलापूरला झाली. तिथली तिथली राजकीय भौगोलिक परिस्थिती बघून तिथल्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी निर्णय घ्यावा. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाच्या विरोधामध्ये लढून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिघं एकमेकाच्या विरोधात लढून तिथं भाजपचं आणि शिवसेना शिंदे गटाचं फावणार असेल तर त्यांनी समंजस भूमिका घ्यावी. आणि तिथं हे एकमेकाच्या विरोधात लढून ह्या तीनपैकीच कुणी निवडून येणार असेल तर ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षाची काय आवाका आहे, पक्षाची काय परिस्थिती आहे, मतदारांचा किती आपल्याला कौल आहे तो त्यांनी पाहावा. शरद पवार षडयंत्र रचतात, आम्ही ते हाणून पाडू. साहेबांनी काय षडयंत्र रचणार ते म्हणतात? नाही बघ, मला षडयंत्र काय रचलं ते सांग ना. बावनकुळ्यांनी जर कुठलं षडयंत्र रचलं ते सांगितलं तर मी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देईन. उद्या मी पण काहीतरी कुणाला तरी बनलो तर मला त्याच्याबद्दल माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही. असं पण म्हणतात की दादांनी भुजबळांवर अन्याय केला. ठीक आहे ना, असं त्यांना वाटतं, पण दादांना भुजबळांना वाटत नाही त्याच काय? तुला वाटून काय उपयोग आहे? त्यांना वाटून काय उपयोग आहे? मी तुला म्हणजे तुला म्हणलं नाही तर दादा घसरले, अरे कुळे बोलले. बावनकुळे साहेबांना वाटून काय उपयोग? आपण प्रश्न विचारलेल्या पत्रकार मित्रांना वाटून काय उपयोग? दादा, तुमचे मित्र हरीश पाटील वरती पुढची अशी राष्ट्रवादीची काय कुठली जबाबदारी असेल? प्रश्न आहे ना दादा, हे त्यांचं तुमच्या प्रत्येकाचं काम मीडियामध्ये काम, त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं काहींचे विचार जोडतात काहींचे त्याच्यामुळं ह्याचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक राजकीय लोकांचे जवळचे सहकारी असतात, इतर क्षेत्रातले असतात, त्याच्यामुळं तसं तुम्ही त्याच्यातनं गैरअर्थ काढू नका अशी माझी विनंती. जिल्ह्यात काल डिक्लेअर झालंय, अजून त्यांना जरा माहिती तरी घ्यायला वेळ द्या. माहिती घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळेल की कशा पद्धतीनं पक्षाला एक उभारी येण्याकरताच कामाचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यातून पक्ष पुढं जावा. आणि जी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता गेलेली आहे ती पुन्हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पक्षाला मिळावी आणि पक्षाच्या आमदार खासदारांची संख्या वाढावी, राष्ट्रवादीमय वातावरण व्हावं, ह्या सगळ्या दृष्टिकोनात ही काही एकट्या दुकट्याची जबाबदारी नसती, सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी असती. पण प्रमुखांनी दिशा दाखवायची असते आणि त्या दिशेने कार्यकर्त्यांनी जायचं असतं आणि प्रमुखांनी जनतेचा पण विश्वास संपादन करायचा असतो की जनतेला पण वाटलं पाहिजे की बा या नेत्यामध्ये विजय आहे, हा नेता निश्चितपणे एक समाजाला पुढं घेऊन जाऊ शकतो, दिशा देऊ शकतो, समाजाचं भलं करू शकतो अशा पद्धतीने. थोडं सातारा जिल्ह्याबद्दल आपल्या राष्ट्र ते तुमच्या जास्त संपर्कात आहे ते परतीच्या नाही बाबा, माझ्या संपर्कात नाही. कुणी सांगितलं मी कुणी काम घेऊन आलं तर मी आपलं त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. आज मी विरोधी पक्षात आहे, पूर्वी 2.5 वर्ष मी उपमुख्यमंत्री असताना मी पक्षी अँगलमधनं बघायचो नाही. कुणी कार्यकर्ता आला आणि ते काम होण्यासारखं असेल आणि त्याचा फायदा समाजाला होणार असेल तर आपण ते सार्वजनिक असेल. पण ते सत्यात असताना तुम्हाला आजही ते संपर्कात आहेत, आजही ते पत्रकार पैसे? एक मिनिट, आम्ही काही एकमेकांचे दुश्मन आहे का? आपली परंपरा आता तुमच्यामध्ये, तुम्ही वेगवेगळ्या चॅनलचे प्रमुख म्हणून काम करताय पण तुमचं तुमची भूमिका तुमचं चॅनल कसं टीआरपी त्याचा वाढेल, ह्यांचा प्रयत्न ह्यांचा टीआरपी कसा वाढेल तसा असतो. ती स्पर्धा असती आपल्यातल्या आपल्यात. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचं म्हणजे चव्हाण साहेबांचं बघितलेलं आहे, वसंतदादांचं बघितलेलं आहे, पवार साहेबांचं बघितलेलं आहे, विलासराव देशमुखांचं बघितलेलं आहे,
हे नेतेगण ज्यावेळेस काम करत होते आजही पवारसाहेब काम करतात त्यावेळेस यांचे सर्व राजकीय पक्षामध्ये मित्रत्वाचे संबंध राहिलेले बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार एकमेकावर सभांच्या मध्ये कसली भाषण करायचे तुम्हालाही माहिती ते आता वाक्य उच्चारणं बरोबर नाही पण तरी देखील त्यांची मैत्री शेवटपर्यंत राहिली ना त्याकरता तुम्ही असं काही समजू नका आता उद्याच्याला कोणी त्या पक्षात गेले आता बरेच जण आम्ही ज्यावेळेस इकडे बसलेलो असतो त्यावेळेस समोर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधले जवळपास 40 ते 50 जण समोर आम्हाला बसलेले दिसतात सभागृहात समोर म्हणजे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये तसं आमच्याकडे पण काही भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेले परंतु नंतर राष्ट्रवादीमय किंवा काँग्रेसमय झालेले पण लोक आहेत आता डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न आहे तुम्ही काय वारंवार म्हणत आला कुठल्या डिस्क्वालिफिकेशनचा 16-17 आमदारांचा डिस्क्वालिफिकेशनचा प्रश्न आहे तुम्ही काय म्हणत आला की समजा जर डिस्क्वालिफाय झाले तर सरकार पडणार नाही मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी परवा एक स्टेटमेंट दिली की 2 महिन्यात आमदार सगळे डिस्क्वालिफाय होणार आहेत आणि सरकार पडणार आहे समजा एकदा कदाचित जर सरकार पडलं तर राज्याच्या मुख्यमंत्रीमध्ये अजित पवार आम्हाला दिसणार का जे होणारच नाही तिथं मुलीचं स्वप्न बघून काय उपयोग आहे 288 आमदारांमध्ये 16 आमदार तुमच्या मताप्रमाणे डिस्क्वालिफाय झाले मी म्हणत नाही तुमच्या मताप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारा 288 मध्ये 16 गेले किती झाले 272 मध्ये मॅजिक फिगर किती पाहिजे साधारण 137 मग त्यांच्याकडे असणारे जे आमदार आहेत त्याच्यात 137 त्यांच्याकडे राहत आहेतच ना काय उगलीस कुणाला तरी नाही मान्य आहे ना त्याच्यामध्ये बहुमत त्यांच्याकडेच राहणार आहे आणि हे आपण एक वर्ष बोलतो की नाही एक वर्षात काही झालं तसंच पुढचं एक वर्ष कसं निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही मलाही कळणार उद्याच्याला ज्यांचे ज्यांचे तिथं काय ते आता विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर हेरिंग आहे बरोबर आहे हेरिंग असताना एखाद्या आमदारांनी सांगितलं की मला 8 दिवसाची वेळ द्या हे जवळपास किती आमदारांचे हेरिंग आहे तुम्हाला माहिती आहे 2-3 हेरिंग मागितले तरी देखील वर्ष निघून जाईल म्हणजे हाच क्रांतिकारी नाही मी त्यातली शंका हा माझा मला माहिती नाही ह्याच्याबद्दल जास्त अधिकारवाढीनं तुमच्याशी विधानसभेचे अध्यक्ष महोदय बोलू शकतील कारण त्यांच्या कोर्टात आता जो चेंडू आहे सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे तो संपूर्ण तुमच्या पुढं माहिती आलेली आहे आणि त्याकरता आता ह्यांनी वेळ द्यायचा आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे काही डायरेक्शन आहे पक्षांतरबद्धी कायद्याच्या मध्ये जे जे काही अटी आहे नियम आहे त्याला अनुसरून ते निर्णय देणार की राजकारणात घराणेशाहीमध्ये गांधी घराणे आहे पवार घराणे आहे पण अजित पवारांचं काय अजित पवार व्यवस्थित आहे काय काळजी करू नका महाराष्ट्रामध्ये आता सध्या औरंगजेबाचं उदातीकरण चाललंय अशा पद्धतीने औरंगजेब आणि दंगली काढायला लागल्या उदात्तीकरण औरंगजेबाचं उदात्तीकरण महाराष्ट्रात करण्याचं काहीच कारण नाही ना तुम्हाला एक माहिती का ते मागं पण एक मीडियाशी बोलताना सांगितलं कधी कधी पाकिस्तान इंडियाची मॅच असताना पाकिस्तान जिंकलं तर काही भागात देशाच्या फटाके उडवतात वगैरे अशा घटना घडतात घडतात की नाही परंतु ह्या घटना नाही घडल्या पाहिजे राज्यकर्ते केंद्रात किंवा राज्यात कुणी असले तरी प्रत्येकाला म्हणजे इथलेही मायनॉरिटीच्या लोकांना भारतीय म्हणूनच अधिक त्यांचा अभिमान असला पाहिजे असं माझं मत आहे आता काही जण ते करतात आता ते कुणी केलंय काय केलंय त्याचा तपास केला पाहिजे त्याच्या खोलात गेलं पाहिजे जाणीवपूर्वक आत्ताच्याच काळात आता तुम्ही विचार करा पत्रकार मित्रांनो 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 पक्षाच्या सरकारने काम केलं त्यावेळेस अशा घटना कधी घडलेल्या कानावर आल्या त्याच्यानंतर आता 1 वर्ष झालं शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं
हे आला असतानाच वेगवेगळ्या भागामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि त्याला एक वेगळं स्वरूप जातीय सलोखा न ठेवता जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने होतोय आणि त्याच्यातून काही राजकीय पक्षांचे प्रवक्ते काही राजकीय पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी हे पण जी वाक्य वापरली नाही पाहिजे तुमच्याशी बोलताना किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एकमेकाशी संभाषण करताना अशा पद्धतीची वक्तव्य करतात अशा पद्धतीचे शब्द वापरतात आणि त्याच्यातनं वातावरण खराब होतं. कधी सोशल मीडियामध्ये देखील नको त्या गोष्टीची पोस्ट टाकली जाते. टाकताना उद्या मी कुठली पोस्ट टाकणार आहे त्यावेळेस मी पण माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारलं पाहिजे ना की आपल्याला संविधान जे दिलेलं आहे संविधानाने जो अधिकार दिला आहे त्याच्यात बसतंय का. ह्याच्यातून वातावरण तर खराब होणार नाही ना, ह्याच्यातनं समाजामध्ये तेढ तर निर्माण होणार नाही ना. आणि त्याच्या त्या शब्दांमुळं त्या सोशल मीडियामधल्या क्लिपमुळं किंवा ट्विटमुळं किंवा काही मेसेजमुळं काही गडबड होणार असेल तर सरकार मधले पोलीस यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे आणि ते त्याचा मास्टर माइंड शोधून काढला पाहिजे, त्याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांच्या समोर आणलं पाहिजे. अनिल जयशंकरांनी जो बुक आहे सध्या अटकेत त्याच्या अनुषंगाने चार्जशीट काहीतरी दाखल झाली पण त्याच्यामध्ये त्याचं आणि माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नीमध्ये कन्व्हर्सेशन काहीतरी आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की मुव्या सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांना गुंतवायचं अशा अनुषंगाने काय कन्व्हर्सेशन त्याबद्दल काय माहिती का मला काही त्याबद्दल माहिती नाही. माझ्यावर तुम्ही आता पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला. माझ्यावर पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठली जबाबदारी निवडणुकीची होती होती तरी मी काम करत होतो. तरी आमदार कुठं कुणाला तिकीट द्यायचं काय करायचं मी त्या ठिकाणी बघत होतो होतो. मला आता कोण थांबवणार. मी उद्याच्याला एखाद्या 288 मतदारसंघामध्ये पक्षाचा घड्याळावर निवडून येणारा एक्स वाय झेड उमेदवार आहे आणि ह्याची माझ्या मनाला खात्री वाटली तर पार्लमेंटरी बोर्डात कुणी विरोध करणार नाही. मी तिथं दाखवीन ना किंवा हा निवडून येणार आहे. हा अजित पवार गट नाहीये, हा कुठला दुसरा गट नाहीये, हा राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे. आणि मागच्याही निवडणुकीमध्ये सुनील शेळके घ्या, निलेश लंके घ्या, अशी अनेक नावं मी तुम्हाला सांगू शकेन की त्यामध्ये भारत भालके दुर्दैवाने वारले. भारत भालके घ्या, दौलत दरोडा घ्या, शहापूरचा ज्यावेळेस पांडुरंग बरोडा गेला मी लगेच दौलत दरोड्याला फोन केला. काय 30 वर्ष माझं मला फक्त माझ्या पुणे जिल्ह्याची साताऱ्याची माहिती नाही, मला सगळ्या महाराष्ट्राची चांद्यापासून बांद्यापर्यंत माहिती. आणि त्याच्यामुळं मी ज्यावेळेस पक्षाच्या वतीनं एखादी भूमिका मांडायला बसतो त्यावेळेस मी वैयक्तिक माझा विचार करत नाही, मी पक्षाचा विचार करतो, संघटनेचा विचार करतो. राष्ट्रवादीचे मी कधी, तुम्ही पत्रकार मित्रांनो मी छातीठोकपणे सांगतो, कधी मी मॅच फिक्सिंग केले नाही. मी ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार एखादा उभा केल्यानंतर त्याला निवडून आणण्याच्या करता जेवढे काय आपल्याला आपली ताकद लावता येईल आपलं सर्व स्वप्नाला लावता येईल तेवढा ते लावलेले. त्यामुळं आपण अजिबात तसं काही मनात आणू नका. किंवा इतर पण माझ्या इतर राजकीय पक्षात असणाऱ्या मित्रांनी पण माझ्याबद्दल अशी शंका कुशंका घेऊ नका. मी माझा मजबूत आहे काय काय ना, म्हणजे काय तोंड बंद करायची वगैरे त्यांच्या तोंडात गोळा बिळा घालू काय तसं नाहीये. त्यांना त्यांचा अधिकार आहे ना बोलण्याचा, तसं नाही, त्यांना त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे.
मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जे म्हणतात मी स्वतः बोलल्यावर पुन्हा नाराज आहे, नाराज आहे म्हणण्याचा अर्थ नाही. नाही, नाराज मला व्हायचंच नाही तर मी काय नाराज होईल? तू बळबळ मला काय नाराज होईल? आज मी सातारच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम घेतलेले होते, विशेषतः राजेंद्र चोरगेचे, पाठीमागे पालकमंत्री असताना पण ते एक चांगले एनजीओ चालवतात, चांगली शिक्षण संस्था चालवतात. त्यांनी आपल्या कला स्मशानभूमीमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि अशा पद्धतीनं त्यांचा तो ग्रुप काम करत असतो. म्हणून मागे मी आलो होतो तेव्हा त्यांना सांगितलेलं होतं की तुम्हाला मी रविवारचा वेळ देईन. तशा प्रकारे मी आत्ता 4 वाजल्यापासून त्यांना वेळ दिलेला आहे. परंतु माझ्याकडं काही पत्रकारांनी निरोप पाठवला की तुम्ही येत आहे तर आमच्याशी बोला, त्याच्यावर मी तुमच्याशी आत्ता ह्या निमित्तानं बोलतो आहे. आपल्याला मी मला जे काही बोलायचं होतं काल जो निर्णय झाला, काल नाही हो कालच, काल आम्ही सगळे दिल्लीमध्ये होतो. काल आमचा 10 तारखेला वर्धापन दिन होता, 23 वर्ष पूर्ण होऊन 24वा वर्धापन दिन झाला, आता 25व्या वर्षात पदार्पण होतं. म्हणून दिल्लीला मीटिंग घेतलेली होती. मी खरं दिल्लीला कधी मीटिंगला जात नाही, परंतु यावेळेस मला बोलवण्यात आलेलं होतं, त्याकरता मी गेलेलो होतो. काल कार्यकारी अध्यक्ष दोघांना, प्रफुल्लभाईंना आणि सुप्रिया सुळेंना जबाबदारी दिली. इतर पण जबाबदारी इतर मान्यवरांच्यावर दिलेली आहे, ती आज पेपरला सगळीकडे पब्लिश झालेली आपल्याला पण माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं त्याबद्दल माझं काय मत आहे ते कालच मी सांगितलं, शिवाय ट्विट पण केलेलं होतं, तेही आपल्याला सगळ्यांना पाहण्यामध्ये आलेलं असेल. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. दादा, पण हे असं जे काय होतं ते तुमच्या बाबतीत असं थोडस वारंवार, म्हणजे तुमचा स्पष्ट उत्तर स्वभाव जो आहे काय होतं, काय होतं काल जे घडलं, काल मला ती मीटिंग होती 11 वाजता. आम्हाला मी भुजबळ साहेबच्या वेळेस महाराष्ट्र सदनला मला कळलं, भुजबळ साहेब पण आले, आम्ही भेटलो त्यावेळेस, ते म्हणले मला 12 बोलवलं, मलाही 12 बोलवलं होतं. मीटिंगमध्ये कोहली म्हणून तिथं पदाधिकारी आहेत, त्यांचं पत्र होतं. 12:10-15 कमी असताना आम्ही गेलो. मीडियाला ह्याच्यातलं काही माहीत नसतं, मीडिया लगेचच सांगतो 11 वाजताच्या मीटिंगला अजित पवार हजर नव्हते, नंतर ते आले. अरे मीटिंग ती होती ती पदाधिकाऱ्यांची होती, मी राष्ट्रीय पातळीवरचा पदाधिकारी नाही, मी राज्याच्या पातळीवरचा विरोधी पक्ष नेता आहे. परंतु मीडिया अलीकडं माझ्या का प्रेमात पडला इतका मला काही कळायला मार्ग नाही. पण तिथं काल सगळं 12 मीटिंग सुरू झाली, वेगवेगळी भाषणं झाली, एका राज्यातनं 7 आमदार निवडून आले, त्यांचा आदरातिथ्य केलं, सत्कार केला, त्यांनी आम्हा लोकांचा सत्कार केला वगैरे वगैरे. आणि ती सगळी भाषणं झाल्यावर अध्यक्षांचं भाषण म्हणजे पवार साहेबांचं शेवटी भाषण झालं, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन झालं, राष्ट्रगीत म्हटलं गेलं. ह्या सगळ्या गोष्टीला जवळपास वाजत आले 2. माझं पुण्याचे फ्लाईट होती 4 वाजता. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की फ्लाईटला 1 तास आधी जावं लागतं, त्याच्यावर मी पटकन ते सगळं उरकलं आणि गाडीत बसलो आणि फ्लाईटला पकडायला गेलो. फ्लाईट मी पकडलं, म्हणजे फ्लाईट एअरपोर्टला पोचलो, बोर्डिंग काढलं, ते 4:00 फ्लाईट झालं 5:30, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, कोणतरी त्याच्यामध्ये फ्लाईट येताना कोणतरी आजारी व्यक्ती होती असं काहीतरी आम्हाला सांगण्यात आलं. मी म्हटलं ठीक आहे, तसं सगळ्यांनाच उशीर होतं, आम्हाला पण होतं. आणि मग मी तिथून पुण्यात उतरल्यानंतर तुमच्यासारखा मीडिया पुण्यामध्ये होताच, कारण काल G20 काही लोक मान्यवर येणार होते आणि नेमकं मीडियाला कळलं की मी ज्या फ्लाईटने आलो, एअर इंडियाच्या फ्लाईटने मी आलो. आणि मी मग नंतर त्यांच्याशी बोललो. आता जर जाणीवपूर्वक मीडियात मी ज्यावेळेस उतरलो त्यावेळेस मला मेसेज आले की अजित पवार, मीडिया असं दाखवतं की अजित पवारांच्यावर कुठलीही जबाबदारी टाकली नाही, मुळात माझ्यावर महाराष्ट्राची विरोधी पक्षाची जबाबदारी माझ्या आमदारांनी, राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त आमदार ज्यांच्या ज्या पक्षाच्या असतात त्यांचा विरोधी पक्ष नेता असतो. आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागच्या वेळेस विरोधी पक्ष नेता काँग्रेसचे होते, कारण काँग्रेसचे 42 होते, आमचे 41 होते, आणि यावेळेस आमचे 54 होते, त्यांचे 44 होते. त्याच्यावर साहजिकच आमच्याकडे विरोधी पक्ष नेते पद आलं आणि सगळ्या आमदारांनी ते मला दिलं. मी ते विरोधी पक्ष नेते पदाचं कामकाज करतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.
आता त्याच्यातनं परस्परच बातम्या वेगवेगळ्या, मग कुणी हे करायचं बातम्याचं खंडन करायचं, मग ते काय नक्की झालंय ते सांगायचं, ह्याच्यातच वेळ जातो. तुम्ही सांगताय असं, मात्र तुमच्या कोणतीच न जबाबदारी देण्याचं नेमकं काय कारण आहे? म्हणजे तुम्ही नेमकं आता माझ्यावर जबाबदारी नाही म्हणजे काय, राज्याची विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी माझ्याकडे आहे का? नाही. आता पुढच्या जुलैमध्ये अधिवेशन सुरू होईल, आम्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी, आता मी काय ते 15 तारखेला काही सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत, त्याच्याकरता मी धुळ्यामध्ये जातोय, नंतर अंबळनेरला जातोय, नंतर जळगावला जातोय, नंतर औरंगाबादला आमचं 2 दिवसाचं अधिवेशन घेतलंय सामाजिक न्याय सेलचं, त्याच्यानंतर परळीला एक कार्यक्रम धनंजय मुंडेंचा घेतलाय, त्याच्यानंतर नागपूरला एक कार्यक्रम घेतलाय, अशा वेगवेगळ्या भागामध्ये कार्यक्रम आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतोय, आमची भूमिका मांडतोय. त्यानिमित्तानं आत्ताच्या राज्यकर्त्यांचं चाललेलं काम लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. महागाई, बेरोजगारी किंवा आज शेतकऱ्यांची जी काही अवस्था झालेली आहे, कांदा उत्पादक, टोमॅटो उत्पादक, कापूस उत्पादक, अशा वेगवेगळ्या पिकं काढणाऱ्या शेतकऱ्यांची, त्यांना तिथं कुणी वाली राहिलेला नाही आहे, जाहीर घोषणा होत आहेत मदत करू, परंतु मदत काही होत नाही आहे, हे सगळं सांगण्याचं काम, हे सगळं जनतेच्या समोर आणण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. आणि म्हणून हे देशाची जबाबदारी, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं, मी महाराष्ट्रातलं पण अनेक मीडियाला सांगितलं, किंवा मला केंद्रातल्या राष्ट्रीय राजकारणामध्ये रस नाही आहे. मी बारामतीकरांनी मला 91 साली निवडून दिलं, त्यावेळेस मी 6 महिने तिथं खासदार म्हणून राहिलो, मी ते सगळं तिथलं चित्र बघितलं. माझी कामाची जी पद्धत आहे ती आणि राष्ट्रीय पातळीवर करण्याची कामाची पद्धत याच्यामध्ये बराच फरक आहे. म्हणून मी ठरवलं त्यावेळेस, म्हणजे 30-32 वर्षापूर्वी, की आपण आपलं महाराष्ट्रात काम करायचं, आणि तेव्हापासून आजपर्यंत मी महाराष्ट्रात काम करतोय. ज्यावेळेस आम्ही सत्तेवर असतो त्यावेळेस वेगवेगळी मंत्रिपदं आम्हाला मिळतात, त्याच्यातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ज्यावेळेस विरोधी पक्षात असतो त्यावेळेस विरोधी पक्षाचा आमदार किंवा विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करत असतो. शरद पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्याला भाकरी फिरवली म्हणत नाहीत, तर ती सरळ सरळ धूळफेक आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं ना, काल हाच प्रश्न मला विचारलेला आहे. हा आमचा पार्टी अंतर्गतला प्रश्न, बरोबर आहे. भाकरी फिरवली कुणी सांगितलं? मीडियानी चालवलं. मी बघत होतो, मी रात्री वेगवेगळ्या चॅनलच्या बातम्या बघितल्या, ते बघत असताना मीडियानी भाकरी फिरवली असं केलं की नाही? पवार साहेब काल परत काही म्हणले भाकरी फिरवली म्हणून? नाही म्हणले. मीडियाने ते चालवलं. आता विरोध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे, परंतु माझं त्याबद्दल असं मत आहे, मी कालही बोललो की पक्षांतर्गत भाजपने काय करावं तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, तसा राष्ट्रवादीने काय करावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, हे त्याबद्दलचा निर्णय घेतील, हे ते त्या अँगलनी बघतात, कारण ते आमचे विचार आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे, त्याच्यावर ते टीका टिप्पणी करणं हे त्यांचं काम आहे का नाही, त्याच्यामुळे ते बोलतात. आम्हाला त्याच्या त्या बोलण्याकडे फार महत्व दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही. सातारा जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्या बंधूंना देखील त्यांनी, हे आज नाही, आज नाही. आपला मास्टर प्लॅन काय असणार? नाही नाही, मास्टर प्लॅन असं कुणी कार्ड ओपन करत नसतं. मास्टर प्लॅन काय असणार हे कुणी तुम्हाला सांगेल? कुठलाच राजकीय पक्ष सांगेल? प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचं, राज्याच्या पक्षाचं, राज्य पातळीच्या पक्षाचं, सगळ्याच राजकीय पक्षाचं काम आपला आपला पक्ष वाढवण्याचं असतं. आम्ही देखील ज्यावेळेस सरकारमध्ये होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे काही माजी आमदार आमच्याकडे आलेले तुम्ही त्यावेळेस बघितलेले, किंवा एक वातावरण निर्मिती करण्याच्या करता शशिकांत शिंदे एकेकाळी इथले पालकमंत्री होते, महाराष्ट्र सरकारमधले मंत्री होते, आणि आता विधान परिषदेचे आमदार आहेत.
त्याच्यावर त्यांचा भाऊ त्याला का महत्व आलं, तो शशिकांतचा भाऊ आहे म्हणूनच आलं ना. शशिकांत या कुठल्या पदावर नसता तर तुम्ही बातमी पण लावली नसती. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. आणि त्याच्याकरता एक वेगळं वातावरण करण्याच्या करता शिंदे शिवसेना शिंदे गट आहे ते त्यांच्या परीनं फोडतात. मागचा साधारण विधानसभेच्या निवडणूक 2019 ला आपण बरेच जण आता इथलेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ना ते तिकडे गेले. त्यांना काही सांगितलं की बाबा तुम्ही या आपलं सरकार येणार आहे आपण तुम्हाला मंत्री करू पालकमंत्री करू अशा हाणं वाका तर खूप सांगता येतात. दादा त्याला जुगून प्रश्न आहे.